सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा त्या ग्राउंडची आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्यांनी संबंधित एज्युकेशन ऑफिसला सांगितलं का तुम्हाला ग्राउंड देण्यास काही हरकत नाही, तरी शिवो मॅडमची मुजोरी या ठिकाणी चालू आहे. ते त्या एज्युकेशन ऑफिसरला सांगतात का तुम्ही त्यांना ग्राउंड देऊ नका. म्हणजे निश्चितच हे भाजप सरकारच्या दबावाखाली दबलेले अधिकारी लोक आहे. फक्त भाजप सरकारच्या वतीनंच हे लोक काम करतात, किंवा संबंधित मंत्री असेल किंवा आमदार असेल त्यांच्या दबावामध्ये येऊन हे लोक काम करते आहेत. पुढची भूमिका काय आहे तुमची? पुढची भूमिका आम्हाला जर आता ग्राउंड मिळालं नाही तर आमची सभा तर होऊन जाईल, पण अमरावती शहरामध्ये फार मोठा तणाव जर वाढला तर याकरता संबंधित अधिकारी आणि इथल्या शिवो मॅडम खत्री ह्या जबाबदार राहणार आहेत. पण आम्ही त्या ठिकाणी सभा आमची निश्चित होणार, आम्ही कुठेही आता थांबणार नाही. पुढची शिवो मॅडमच्या विरोधात आमची सभा झाली का आम्ही त्या ठिकाणी शिवो मॅडम खत्री हटाव म्हणून आमचं आंदोलन या ठिकाणी चालणार आहे. आंदोलन आक्रमकपणे चालणार आहे. जोपर्यंत ते इथून हटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. एवढंच नाही तर बरेचसे घोटाळे जिल्हा परिषदला झालेले आहेत, ते सुद्धा उघड केल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सब्सक्राइब करा.